आज मध्य प्रदेश सरकारची ओबीसी राजकीय आरक्षणाच्या विषयाची बाजू सुप्रीम कोर्टाने ऐकून ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत केलं. मध्य प्रदेश सरकारला जे जमलं ते महाविकास आघाडी सरकारला का जमू शकलं नाही. खरं तर मध्य प्रदेश सरकारनं इम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत केलं आणि एका बाजूला हे महाविकास आघाडी सरकार गेली 2.5 वर्ष ओबीसी समाज बांधवांची दिशाभूल करत आहे आणि ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणं सोडून वेगळ्या वेगळ्या विषयामध्येच काम सुरू आहे. आणि म्हणून मी मागणी केली होती समर्पित आयोगाला की आपण मध्य प्रदेशच्या धर्तीवर इम्पिरिकल डेटा गोळा करून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा. त्यावेळेस मी हेच सांगितलं होतं की समर्पित आयोगाचं काम इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं आहे आणि एका बाजूला हे समर्पित आयोग इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या ऐवजी विविध संघटनांना बोलावून घेऊन या आरक्षणाला तुमचा विरोध आहे की तुमचं समर्थन आहे याच्यामध्ये वेळ काढूपणा करतोय. कारण या सरकारला महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज बांधवांना आरक्षण द्यायचं नाही आणि म्हणून माझी महाविकास आघाडी सरकारला विनंती आहे की आपण मध्य प्रदेशच्या धर्तीवर लवकरात लवकर इम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करावं. अन्यथा महाराष्ट्रातला ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण 2.5 वर्ष तुम्ही ओबीसी समाज एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.